हरि ओम श्री राम अंबज्ञ मी सरलावीरा देसाई उत्तर केंद्र कोल्हापूर आजरा तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर. मी सुरुवातीला ह्यात कसे आले तर माझ्या मिस्टरना बरं नव्हतं आणि एका कामाच्या बाईनं मला सांगितलं की तुम्हाला एक सांगते म्हटले की माझ्या जाऊबाईंना घेऊन येते आणि तुम्हाला सांगते. ते अनिता लकामळे म्हणून होत्या. त्या घरला येताना कृपा सिंधू पुस्तक आणलं. येताना तिने उदी आणली बरोबर आणि उदी आणताना तिने सांगितलं की हे उदी इतकी सोन्यासारखी जपून ठेवा की रोज हे साहेबांना लावा आणि काय फरक पडतोय बघा. मी साथ देऊ काय नको असं भीत मी तर तुमच्या घरी आले पण तुम्ही ह्याची मान राखा म्हणून सांगितलं. मी देवाजवळ ठेवलं कृपा सिंधू पुस्तक मी देवाजवळ ठेवलं उदी देवाजवळ ठेवली नमस्कार केलं म्हटलं कुठल्या पाहुण्याला आपल्या घराला देव आलाय आणि त्या देवाला आपण कसं डावलणार. तिने दिलंय आपल्याला इतकं प्रेमानं मग ते डावलायचं का. मग रोज संध्याकाळी ह्याला म्हणायची उदी लावून घ्या नाही तूच लाव. मग मी म्हणायचे एक रोज कृपा सिंधू मधला एक एक अनुभव एक एक अनुभव झोप आली तर झोपा पण तुम्ही हे ऐका असं म्हणायची. आणि त्यांना 8 mg पित्ताशयाचा खडा होता आणि अन्ननलिकेत होता त्यामुळे ते ऑपरेशन करायला पाहिजे असं त्या डॉक्टरने सांगितलं. मग आता ऑपरेशन करायचं की नाही करायचं हा आमच्या घरात चर्चा चालू होती. तोपर्यंत त्यांनी मला ही उदी दिली. मी रोज एक कृपा सिंधूचं अध्याय वाचून दाखवत होते आणि ते ऐकत ऐकतच झोपायचे. मी पूर्ण करायचे आणि मग मी झोपी जायची. रोज झोपताना हा कार्यक्रम चालू होता आणि त्याच वेळेला शनिवार आला. शनिवार आल्यावर म्हणाले त्या उपासनेला या तर हे म्हणाले काय काय आहे बघूया तरी चल. मग मी म्हटलं खरंच जायचं काय मला आनंद झाला जाऊया म्हटल्यावर. मग हे म्हटल्यावर आम्ही दोघं एकत्र आणि मला सारखं वाटायचं थांबून थांबून की आमचा दोघांचा गुरु एक असावा. आणि बरोबर त्या दिवशी मला हिने आणली आहे अंडे आणि उपासना झाल्यावर लगेच उठले चल म्हणून. मी म्हटलं अहो जरा थांबूया की सगळी बसलेत म्हटलं नाही आरती झाली की संपलं की आता म्हणाले. मग जाता जाता रामनामाची वही दिली श्री रामनाम तरी लिहा म्हणून. मग मी गेले घरी आणि लिहित बसले रामनाम होई आणि सुनबाई सारखं लागलेलं माझ्या सुनबाईंना त्यावेळेला चपाती येत नव्हत्या करायला. मग मी चपाती करायचं आहे त्यांचा उपवास होण्यात. अगं थांब मला ते रामनाम वही ठेवत ना ठेवायलाच झाले नाही. आणि बरोबर त्याच दिवशी मला इतकं गोड अनुभव आला की आमच्या रहताना कायच कारण नसताना त्या दिवशी मला सोजीच्या पोळ्या अशा हातात भाजत होत्या अशा गरम गरम पोळ्या दिल्या. मग काय आहे ते काय ते तुम्ही उघडून बघा आईना आग्रहानं काकीला दे म्हणून दिले. मग तिला म्हटलं हे घेऊन जा बघ काय पुरणपोळी असलं तर मुलगा खात नाही मी उठून चपाती करते म्हटलं. तोपर्यंत बघते तर सोजीच्या पोळ्या. मग चांगलंच झालं म्हटलं मी रामना मोहिला लागले मी उठणार नाही आता तू वाढून घे असं म्हणून तो दिवस माझा इतका गोड गेला. आणि ते करत करतच माझ्या मिस्टरांचा आजपर्यंत येतो 8 mg पित्ताशयाचा खडा कुठं गेला काय माहिती नाही पण ऑपरेशन झालंच नाही. हरिओम अंबज्ञ.